नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सार्वजनिक आरोग्य भाग भरती दोन हजार एकोणावीस संदर्भात अतिशय महत्त्वाचं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्या प त्या परिपत्रकामध्ये परीक्षार्थी उमेदवारांना बऱ्याचपैकी सूचना ज्या आहेत त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परीक्षेची कार्यपद्धती कशी असणार आहे हॉल तिकीट संदर्भात आणि इतर सर्व जी माहिती आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून आरोग्य भरती दोन हजार एकवीस संदर्भात जे नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो आरोग्य विभाग दोन हजार एकवीसची तयारी करत असाल तर त्यासाठी चोपन्न प्रकारच्या पदासाठी अत्यंत महत्त्वाचं असं पुस्तक आहे आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच जो की पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी उपलब्ध असणार आहे यामध्ये महत्वाची वैशिष्ट्य काय ते वैशिष्ट्य या ठिकाणी बघूया एकशे बावीस यामध्ये प्रश्नपत्रिकाचा समावेश आहे त्याचबरोबर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी झालेल्या जे काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचा यामध्ये समावेश आहे दोन हजार बारा ते दोन हजार बावीस या आतापर्यंत झालेल्या जेवढे आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका आहे सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे क्वेश्चन पेपर असतील ते क्वेश्चन पेपर आहेत त्यानंतर यामध्ये कोरोना संदर्भात जे काही अपडेट आहे ते अपडेट या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर दोन हजार मध्ये जी विशेष भरती झाली होती त्या विशेष भरतीमधल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे मूळ जी किंमत आहे याची ती किंमत असणार आहे दोनशे ऐंशी रुपये आणि तुम्हाला बुक स्टॉलवर असेल किंवा ऑनलाईन असेल ते डिस्काउंटमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या मध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुमची प्रज ती बुक करू शकता किंवा जवळच्या बुक स्टोर स्टोरला भेट देऊ शकता त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा मराठी शब्दसंग्रह जो की आरोग्य भरती असेल पोलीस भरती असेल मेगा भरती सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे आणि यामधले मराठी व्याकरणामध्ये जे काही शब्दसंग्रह आहे सर्व शब्दसंग्रहाचा यामध्ये आतापर्यंत विचारायला सर्व शब्दसंग्राचा समावेश करण्यात आला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल राऊतवर सरांचं चा खूप छान पुस्तक आहे नक्कीच हा पुस्तक एकदा खरेदी करा आणि अभ्यास करा नक्की तुम्हाला या ठिकाणी जो फायदा आहे तो फायदा यामध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये होणार आहे बघा मित्रांनो परीक्षार्थी उमेदवारांसाठी सूचना सार्वजनिक आरोग्य भागातील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य भरती दोन हजार एकवीस डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज आपण भरलेले आहेत गट क आणि गट ड दो या दोन्ही परीक्षेचा जो दिनांक आहे तो गट कचा पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस आणि गट ड चा असणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस या रोजी तुमच्या ज्या काही परीक्षा मित्रांनो त्या क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा होणार आहे आता तुमचं जे काही या ठिकाणी लेखी परीक्षेचं ठिकाण असेल वेळ असेल परीक्षा परीक्षा केंद्र वेळापत्रक इत्यादी सखोल माहिती तुम्हाला प्रवेश पत्राद्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल आणि परीक्षेच्या आधी एक आठवडा म्हणजेच परीक्षेच्या आधी सात ते आठ दिवस तुमचे जे काही तिकीट आहे ते हॉल तिकीट तुम्हाला ऑफिशियल संकेतस्थळावरती या ठिकाणी मिळून जाणार आहे हे तीन संकेतस्थळ या ठिकाणी दिलेलं आहे आता परीक्षेचं स्वरूप कसं असेल गटक परीक्षेचं स्वरूप तर या ठिकाणी बघू शकता ज्या पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदासाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील म्हणजेच फक्त तुमचा मराठी विषय जो आहे तो मराठीमध्ये तुमचे पंचवीस प्रश्न असतील तर ते मराठीमध्ये असेल किंवा मग तांत्रिक प्रश्न जर असेल तर दहा किंवा पंधरा प्रश्न मराठीमध्ये असेल बाकीचा पूर्णतः जो पेपर आहे तो इंग्रजी माध्यमामध्ये असणार आहे यानंतर क परीक्षेकरता शंभर प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत असणार आहे आणि उत्तरपत्रिका त्या पद्धतीने ओ एम आर या ठिकाणी बेसवरती तुमची उत्तर पत्रिका असेल यानंतर शंभर प्रश्नाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास गुण ठेवण्यात आलेले आहे यामध्ये पदाकरिता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान या विषयावरील एकूण शंभर प्रश्न जे आहे ते या ठिकाणी दोनशे गुणासाठी राहणार आहे आणि त्याचबरोबर काही जे तांत्रिक पद आहेत त्या तांत्रिक पदासाठी जी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यावरती साठ प्रश्न आणि चाळीस प्रश्न तांत्रिक असणार आहे त्या विषयाशी संबंधित यानंतर वाहनचालक या पदाकरितासुद्धा तसं साठ प्रश्न मराठी त्यानंतर इंग्रजी त्यानंतर बौद्धिक चाचणी त्यानंतर सामान्य ज्ञान असेल आणि चाळीस जे प्रश्न आहे त्या विषयाधारित चाळीस प्रश्न या ठिकाणी असणार आहे प्रत्येक प्रश्नपत्रिके शंभर गु शंभर प्रश्न असतील आणि गुण असतील या ठिकाणी दोनशे कारण एका प्रश्नासाठी दोनशे गुण ठेवण्यात आलेले आहे यानंतर या ठिकाणी बघू शकता गटक संवर्गातील पदाकरिता परीक्षेचा जो कालावधी आहे तो कालावधी या ठिकाणी दोन तासाचा असणार आहे म्हणजेच परीक्षा तुम्ही दोन तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे यानंतर उपसंचालक आरोग्यसेवा परिवहन पुणे याच्या स्पेशल जागा आलेल्या होत्या यांच्या असताना पदाकरता व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल जी काही व्यावसायिक चाचणी आहे ती व्यावसायिक चाचणी तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे व्यावसायिक चाचणी म्हणजेच काय वाहन चालकासाठी भरलेले असेल तर वाहन चालवण्याचे जे काही तुमचे कौशल्य आहे ते त्या ठिकाणी तपासले जातील आता गड्ड संवर्गातील जे काही परीक्षेचं स्वरूप आहे ते कशा पद्धतीने असं तर या ठिकाणी बघू शकता सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेत एकूण पन्नास प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नात जास्तीत जास्त दोन गुण ठेवण्यात येतील आणि एकूण शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येईल म्हणजे या ठिकाणी जी काही गट ड ड संवर्गातील तुमची रिक्त पद आहे त्या गट ड संवर्गातील रिक्त पदासाठी एकत्रित पन्नास प्रश्नाची तुमची जी काही चाचणी आहे किंवा परीक्षा आहे लेखी परीक्षा ती लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल म्हणजेच फक्त पन्नास प्रश्न गड मध्ये विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण असेल आणि शंभर गुणाची एकत्रित परीक्षा असणार आहे आणि गड्ड संवर्गातील परीक्षेकरता कालावधी जो आहे तो सुद्धा पन्नास प्रश्ना करता दोन तासाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला असणार आहे या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने यानं वय गट क आणि गड्ड संवर्गाच्या लेखी परीक्षेचा जो दिनांक आहे आपण आधीच बघितलंय या ठिकाणी पंचवीस तारखेला पंचवीस सप्टेंबरला गट क आणि सव्वीस सप्टेंबरला गट ड संवर्गातील जी काही लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघितलंय की जो तुमचे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट आठ दिवस आधी 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 ते ते दिवस दिवस या ठिकाणी आणि तारखेच्या तुमचे जे हॉल तिकीट आहे त्या ऑफिशियल या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने परीक्षार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सार्वजनिक आरोग्य भाग भरती दोन हजार एकोणावीस संदर्भात महत्वाच्या सूचना होतात परीक्षेचं स्वरूप तुमचं त्याचबरोबर या ठिकाणी हॉल हॉलटिकीट त्यानंतर त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप कसं असेल किंवा मग तुम्हाला वेळ किती असेल त्यानंतर प्रश्न किती असतील हे जे सर्व स्वरूप आहे ते सर्व स्वरूप या परिपत्रकाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाची जी माहिती आहे ती सार्वजनिक आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संदर्भात आपण या ठिकाणी बघितलेली आहे मित्रांनो ची तयारी करताय तर भारतातील सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अकॅडमी या ठिकाणी लाईव्ह स्टार्ट झालेलं आहे त्यामध्ये मुख्यतः या ठिकाणी बघूया जी की टेस्ट सिरीज असणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी पी एस आय एस टी आय एस ओ जी कंबाईनसाठी जी स्कॉलरशिप टेस्ट असणार आहे यामध्ये रँकमध्ये जर येत असेल पहिल्या वीसमध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघू शकता प्लस टेस्ट सिरीज आहे राज्यसेवासाठी आणि पी कंबाईनसाठी त्याच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यावरून तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर अनकॅडमीसाठी जे काही बॅचेस मित्रांनो त्यासाठी जे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे जसं अशा पद्धतीने भारतातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवतील पीडीएफ स्वरूपात नोट मिळेल त्यामध्ये लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लाईव्ह मध्ये सॉल्व्ह करू शकता यानंतर जे काही बॅच सुरू होत आहे त्या ठिकाणी बघू शकता तेवीस ऑगस्ट पासून एक रणांगण बॅच सुरू होत आहे जी की राज्यसेवा एक्झामसाठी प्री प्लस मेन्ससाठी असणारा बॅच क्रमांक चौदा त्यानंतर दुसरी पंचवीस ऑगस्ट पासून एक बॅच सुरू होत आहे जी प्री आणि असणार आहे मुंबईंसाठी यामध्ये महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर शिकवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे सर्व बॅचच्या लिंक ज्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यावर क्लिक करून प्लस बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर पी एस आय डिपार्टमेंटलसाठीची जी, जी बॅच आहे ती तीस ऑगस्टपासून या ठिकाणी स्टार्ट होत आहे तर या ठिकाणी तुमचं जे फीचं स्ट्रक्चर असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बारा महिन्याचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेत असाल दोन महिन्याचं सबस्क्रिप्शन फ्री असणार आहे आणि चोवीस महिन्यावरती तीन महिन्याचं सबस्क्रिप्शन या ठिकाणी फ्री असणार आहे या ठिकाणी फीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर या ठिकाणी बघू शकता एक महिने तीन महिने सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिने डिस्काउंटेड प्राईस या ठिकाणी दिलेली आहे वाय पी लाईव्ह हा कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे वाय पी लाईव्ह हा कोड या ठिकाणी यूज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टंट टेन परसेंट जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला आजच अनकॅडमीचं जे अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि या संधीचा फायदा घ्यायचा आहे